कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी साध्या पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले आहे. याचबरोबर गर्दी टाळण्यासाठी गणेश मंडळांनी फेसबुक लाईव्हचा वापर करून दर्शन उपलब्ध करून द्यावे असे आवाहनही टिके यांनी केले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर हद्दीतील सर्व गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, एपीआय गजानन कांबळे आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मंडळाचे पदाधिकारी म्हणून नगरसेवक युवराज बावडेकर, दीपक चव्हाण, अजित सूर्यवंशी, विजय कडणे, रेखा पाटील, प्रशांत सूर्यवंशी, किरणराज कांबळे, नितीन गोंधळे, संजय चव्हाण आदींनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना पोलीस उप अधीक्षक अजित टिके यांनी गणेशोत्सवाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती मंडळांना दिली. तसेच गणेश मंडळांना 4 फुटापेक्षा अधिक उंचीची मूर्ती प्रतिष्ठापित करू नये, शक्यतो मंडप न उभारता अध्यक्षांच्या घरीच प्रतिष्ठापना करावी, गणेश मूर्तीच्या आगमन आणि विसर्जन वेळी कोणत्याच मिरवणूक काढता येणार नाहीत, याचबरोबर गर्दी करून आरती करता येणार नाही. याचबरोबर मंडळाच्या 5 लोकांना परवानगी असणार आहे. सर्वांना दर्शन घेता यावे यासाठी मंडळांनी फेसबुक लाईव्हचा वापर केल्यास गर्दी टाळून सर्वांना आहे तेथे दर्शन घेता येईल. याचबरोबर कोणत्याही प्रकारचे देखावे करता येणार नाही किंवा गर्दी करणाऱ्या जाहिरातही उभारता येणार नाही. याचबरोबर डॉल्बी लावण्यास पूर्णपणे मनाई असून कोरोना साथीच्या 3र्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने उत्सव साजरा करून कोरोना साथीचा फैलाव रोखण्यास मदत करावी असे आवाहनही DYSP अजित टिके यांनी केले आहे. आज सांगली शहर पोलिसांनी हद्दीमधील सर्व प्रमुख गणेश मंडळ यांची आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. अतिशय चांगला प्रतिसाद सर्वच गणेश मंडळांकडून देण्यात आलेला आहे, म्हणजे अगदी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद आहे. मंडळांकडूनच उत्स्फूर्तपणे अतिशय आम्ही साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणार असं सर्वांनी सांगितलं. जे काही समाजोपयोगी कार्यक्रम असतील अशा पद्धतीचेच आम्ही कार्यक्रम आयोजित करू, जसं काही रक्तदान शिबिर असेल किंवा इतर गोष्टी. परंतु असा कुठलाही कार्यक्रम जेणेकरून गर्दी जमणार अशा कुठल्याही कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करणार नाही असे सर्व गणेश मंडळांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्यामुळं ही एक चांगली गोष्ट आहे. त्याच पद्धतीनं सर्वच गणेश मंडळांना मी आवाहन करतो की कोरोनाच्या अनुषंगानं शासनाकडून जे काही निर्देश आलेले आहेत त्या निर्देशांचं पालन करावं. बऱ्यापैकी जे मागच्या वर्षी निर्देश आहेत त्याच पद्धतीचे निर्देश आहेत, त्यामध्ये असा काही खूप मोठा बदल नाही. त्यामुळं त्यामध्ये कन्फ्युजन असण्याची काही गरज नाही की मागच्या वर्षी काय होतं आणि यावर्षी काय आहे. तर अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण मागच्या वर्षी अतिशय साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केलेला आहे त्याच पद्धतीनं अतिशय साध्या पद्धतीने गर्दी होणार नाही आणि कुठल्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होणार नाही अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असं मी सर्व नागरिकांना सांगलीकरांना आवडतो. आगमन आणि